आता आपण हा छोटा ब्राह्मण देव पाहिला आणि पुढे आता आपण पुढे नदीजवळ चाललो आहे. तर आता आपण पाहतोय पिंपळवाडी येथील गवळदेव, म्हणजे पिंपळवाडी येथील गवळदेवचा पार्ट टू. पार्ट वनमध्ये आपण पाहिलं गवळदेवची तयारी आणि नदीचा परिसर. आता पार्ट टूमध्ये आपण ब्राह्मण देवापासून चालू केलं. इथला एक ब्राह्मण देव देवस्थान आहे तिथून, हे मागे दिसते ते. आणि आता आपण चालू आहे नदीजवळ. तर हा आहे पिंपळवाडी, पिंपळवाडीचा जो गवळदेव आहे त्याचा पार्ट टू आपण पाहतोय. तर पार्ट टूमध्ये आपण अजून इथलं निसर्ग सौंदर्य पाहूया. आता मी पायवाटेने चालतोय, ही पायवाट आहे ती. आणि आता आपण पुन्हा नदीजवळ आलो. मागे जी झाडी दिसते तिथे आपण गेलो होतो, तिथे छोटा ब्राह्मण देव आहे इथला. तर आता आपण पुन्हा गवळदेवच्या इथे आलो आणि चाललोय तिथे. खूप निसर्गरम्य ठिकाणी आहे पिंपळवाडीचा गवळदेव, म्हणजे ठिकाण खूप सुंदर आहे. इथे निसर्गरम्य ठिकाण आहे नदीच्या बाजूला. तुम्ही पार्ट वन पण पहा. पार्ट वनमध्ये जेवणाची तयारी आहे त्यांची आणि पूजेची तयारी आणि तिथली माहिती सांगितली आहे. तर पार्ट टूमध्ये आपण पाहणार आहोत इथला, म्हणजे जेवणानंतरचा कार्यक्रम, जेवण आणि जेवणानंतरचा कार्यक्रम. आणि शिवाय इथला एक स्पॉट आहे जिथे गणपती विसर्जन करतात, तो पण पाहणार आहोत नदीजवळ. तो जरा खाली आहे, म्हणजे मगाशी ज्या स्पॉटला गेलो होतो पार्ट वनमध्ये त्याच्यापेक्षा तो खाली आहे. हा हे इथला निसर्ग. तर आता आपण इथून आलो, म्हणजे या ठिकाणावरून आता आलो. हा पार्ट टू आपण इथून चालू केला आहे पिंपळवाडी गवळदेवचा. आणि बाजूला ऊसाची शेती. आता आपण खाली आलो आहे आणि इथे नदीवर चाललो आहे. नदीवरती आहे गणपती विसर्जनचा स्पॉट. आणि आता आपल्याबरोबर आहेत प्रफुल्ल राणे, ते जरा माहिती सांगतील इथली. त्या 10 वर्षापूर्वी बांधकाम केलं होतं, ओके ओके. आता बनवलं, हा चिरेबंदी बनवलं ही पायऱ्या. इथे कुठच्या वाडीचे गणपती विसर्जन होतं? पिंपळवाडी. पिंपळवाडी ना, महा हे बांधकाम पिंपळवाडीवाल्यांनीच केलंय. ओके, ह्या पायऱ्यांची वाट बनवली. गणपती वगैरे इथे मूर्ती येतात आणि बाकी सगळी मंडळी वरती बसतात. ओके, पाणी इथपर्यंत असतं, पाणी खूपच कमी आहे. कधी कधी तर ह्या पावसामध्ये इथपर्यंत पाणी असतं, पायऱ्यांपर्यंत पाणी लागलेलं असतं विसर्जनच्या वेळी. म्हणजे मूर्त्या इथे ठेवतात त्यावेळी वरती. बरंच आता गेली 4-5 वर्ष आम्ही वरतीच करतो आणि वरती आरती वगैरे करतो. आणि जर पाणी कमी असेल तर इथे मूर्त्या ठेवतात आणि इथेच मग शेवटची जी आरती असते ती आरती वगैरे करून मग इथे विसर्जन. ओके, हा स्पॉट याला म्हणतात गणेश विसर्जन स्पॉट, म्हणजे गणपतीचं सान असं म्हणतात. इथे विसर्जन केलं जातं गणपतीचं आणि खूप पाणी असतं पावसामध्ये. लेवल पण जास्त असते आणि फ्लो पण जास्त. हा, इथे फ्लो जास्त आहे. इथे जे काही पट्टीचे जे पोहणारे असतील तेच पलीकडे जाऊ शकतात, बाकी जाऊ शकत. जवळजवळ आता ह्या विसर्जनला जवळजवळ 100 माणसं आली, त्यातले 50-60 माणसं डेअरिंग करतात की पलीकडे जातात. ओके, तिथून पुन्हा पलीकडे येतात, अलीकडे येतात. हा खालच्या बाजूला आहे. मगाशी आपण वरच्या बाजूचा स्पॉट बघितला, हा पण एक मस्त स्पॉट आहे. आजूबाजूला काताळ आहे आणि नदी गेली आहे देवगडला, म्हणजे देवगडची खाडी, वाडातरची, वाडातरचं पूल ज्यावरती आहे तिची खाडी. याचा उगम आहे सह्याद्रीमध्ये. आणि आपल्याला मुंबई गोवा हायवेजवळ ही नांदगावला मिळते. नांदगावचं जे पूल आहे ते याच नदीवरचं, नांदगावच्या अगोदर, म्हणजे कासारडे ते नांदगावच्या मधी जे पूल आहे ते आहे नांदगावचं. पियाळी पूल म्हणतात ज्याला, नांदगाव येते. कारण ते कासारडे आणि पियाळी, कासारडे आणि नांदगाव अशा तीन गावांच्या मधोमध आहे ती नदी. मस्त, खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. आता आपण चाललो आहे मोठ्या गवळदेवकडे, म्हणजे गवळदेव नाही मोठा ब्राह्मण देव. आता आपण छोटा ब्राह्मण देव बघितलं ना, तर मोठा ब्राह्मण देव इथून जरा लांब आहे तिथे चाललो आता, म्हणजे तोपर्यंत जेवणाची तयारी होईल. तर अमर राणे यांच्याबरोबर मी चाललो आता. आता आपण बाईकने चाललो, जरा लांब आहे त्याच्यामुळे. इथे आपण मोठ्या ब्राह्मण देवकडे चाललो आहे. अमर राणे बाईक चालवतात, त्यांच्या मागे बसलो आहे मी. तर आता आपण पुढे जाऊन पाहूया मोठा ब्राह्मण देव पिंपळवाडी येथील ओझरा येथील. Thank you.
ती आहे ना वीर, ही जी वीर आहे ओके, याला मटीची बाव म्हणतात ओके ओके. पूर्ण वाडीतली जर कुठल्याही वाडीतली वीर आटली तरी इथे पाणी कधीच आटत नाही ओके. कायम पाणी असते, कायम पाणी आणि खूप गोड पाणी असतं ओके. याच्यामध्ये म्हणजे आम्ही ज्यावेळी पहिले सुरुवातीला लोक इथून पाणी घेऊन जायचे, आता तेवढा वापर होत नाही ओके ओके. पण पाणी इथे बारमाही असतं, बारा महिने पाणी. आणि आता तर आता पण लेवल बघितली तर अर्ध्यापेक्षा वरती लेवल या विहिरीला असतं ओके ओके. आता मी पुढे चाललो आहे, ही एक प्रकारची जंगल सफारी, जंगलामध्ये चाललो आहे आपण. ही पायवाट आहे, ते समोर दिसते ते झाडाजवळ आहे मोठा ब्राह्मण देव. आता आपण आलोय उजरम येथील मोठा ब्राह्मण देव, म्हणजे ह्या गावचा ब्राह्मण देव आहे. त्या मोठ्या ब्राह्मण देव जवळ आलो, खूप निसर्गरम्य ठिकाणी आहे. म्हणजे आपण पिंपळवाडीचा गवळदेवचा आता कार्यक्रम चालू आहे, त्या दरम्यान आलो या ब्राह्मण देवकडे. पाहूया हे निसर्गरम्य ठिकाण आणि हे आहे ब्राह्मण देवाचं ठिकाण. खूपच निसर्गरम्य ठिकाण आहे आणि हे पुरातन झाड आहे, म्हणजे जुनं ब्राह्मण देवाचं झाड. मस्त परिसर आणि आजूबाजूला आपण ऐकतो ते पक्ष्यांचे आवाज. कोकणातील निसर्ग सौंदर्य किती छान आहे हे अशा ठिकाणी आल्यानंतर कळतं. अनटच ब्राह्मण देव, उजरम येथील ब्राह्मण देव. मग अशी पहिला तर आपण छोटा ब्राह्मण देव पार्ट वनमध्ये आपण छोटा ब्राह्मण देव पाहिला. हा इथला मोठा ब्राह्मण देव आहे, म्हणजे मेन ब्राह्मण देव. तर गवळदेवाचा नैवेद्य इथे येऊन देतात, प्रसाद देत आहेत आणि त्याच्यानंतर इतर लोक जेवतात. तर आता आत पण आतमध्ये चाललो आहे. खूप सुंदर आणि निसर्गरम्य वेगळंच ठिकाण आहे, म्हणजे एक वेगळी एनर्जी आहे या ठिकाणी, पॉझिटिव्ह एनर्जी. सुंदर प्रफुल्ल आणि अमर राणे हे दोघेजण आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याबरोबर आलो आपण इथे आलो आहे उजरम येथील ब्राह्मण देव मंदिरामध्ये. हे आहे ब्राह्मण देवाचं स्थान. आणि या ठिकाणी ही मस्त मोठमोठी झाडं आहेत, वनराई. हा
खूप मोठमोठी झाडं आहेत, सुंदर मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत. 3 दिवस सगळं जेवण वगैरे इकडेच होतं ना. सुंदर मस्त वनर आहे आणि पक्ष्यांची पण आवाज येत आपल्याला. आणि ही खूप जुनी झाडं आहेत, म्हणजे 200-250-300 वर्षापूर्वीची. याचं म्हणजे घेर एवढा आहे झाडाचा, या खोडाचा 15-16 फूट घेर होईल याचा पूर्ण राऊंडमध्ये. खूप मोठं झाड आहे हे सुद्धा आणि हे सुद्धा. खूप खूप जुनं झाड आहे, मस्त. अशी झाडं बघितल्यानंतर आपल्याला म्हणजे वेगळ्या एकदम पुराण काळात गेल्यासारखं वाटतं. खूप सुंदर ठिकाण आहे ओझरमचं ब्राह्मणदेव. हा मुख्य ब्राह्मणदेव गावचा. मी बघतो ही पाषाण आहेत ब्राह्मणदेवची, या ठिकाणी पूजा केली जाते. मस्त ठिकाण आहे, देवस्थान आहे इथे. जर कोण चुकीच्या उद्देशाने जर इथे आला, ओके, तर इथे मधाच्या पोळ्या आहेत. इथे आता दिसत नसतील पण मधाची पोळी आहेत. ओके ओके. त्या माणसाला मधमाशात एवढ्या भयानक अटॅक करतात की इथून तो माणूस राहू शकत नाही. ओके, वाईट उद्देशाने इथे कोणी येऊ शकत नाही किंवा काही चुकीचं म्हणजे मद्यपान न करता किंवा दुसरं काही याने आला तर इथे थारा पण होत नाही त्या माणसाला, म्हणजे उभं राहू शकत नाही. मधाची पोळी आहेत, पवित्र जागा आहे आणि इथलं पावित्र्य कायम ठेवलं पाहिजे. तर एक शाळेची सहल आहे होती, त्यावेळी एक इन्सिडेंट झाला होता इथे. तर हा होता पिंपळवाडी येथील मुख्य ब्राह्मणदेव. आता आपण पुढे चाललोय नदीजवळ. पुढे एक स्पॉट आहे, काय म्हणतात त्या स्पॉटला, चोराचा बांध. पांडवांच्या काळात त्यांनी काहीतरी तिथे खील बांधली होती किंवा नदी फिरवण्यासाठी तिथे बांध घातला होता. ओके, पांडवकालीन आहे ते. पांडवकालीन तो बांध अजूनही आहे आणि तिथून त्या नदीचा प्रवाह बदललेला आहे. ओके ओके, पांडवकालीन आहे आणि तिथे चोराचा बांध असं म्हणतात. हे काय बोर बोर. ओके, ही आहेत रान बोरे. बोर बोर बकरी नाही सोडत, बकऱ्यांना दिसली. आता आपण नदीकडे चाललोय. चोराचा बांध पांडवकालीन आहे. पुढे ओके, आता जायला रस्ता पण नाही. ओके, लांबून बोगे दिसतो काय त्या साईडला. त्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवावा लागेल. ओके ओके, म्हणजे खूप लांब आहे तो. हां, म्हणजे चोराचा बांध. आता आपण चोराच्या बांधकडे नाही चाललो आहे, म्हणजे तिथून जवळच आहे. आपण रेवावरती चाललो आहे पण चोराचा बांध पांडवकालीन आहे असं सांगतायच, म्हणजे खूप ऐतिहासिक आहे. काय केलं? ओके ओके. मोठी चूल केली होती, मोठमोठे दगड आहेत असं म्हणतात. आपण तेव्हा केव्हा तरी जाऊया त्या ठिकाणी नंतरच्या एपिसोडला. ओके, 30 फुटाचा एक दगड, असे 3 दगड आहेत म्हणतात चुलीकडे, म्हणजे चूल बनवण्यासाठी, म्हणजे खूप मोठी चूल आहे ती. आपण नंतरच्या एपिसोडमध्ये तिकडे जाऊ, कारण आता सध्या जंगल आहे, डिसेंबर महिना आहे. आपण नंतर एकदा तो एपिसोड बनवू. चोराचा बांध, चोराचा बांध का म्हणतात ते पण समजून घेऊ त्यावेळी. आता आपण चाललो रेव्याकडे. खूप सुंदर नदी आहे ओझरमची, देवगडची खाडी. आपण गवळदेव पाहतो पण त्या दरम्यान इथला निसर्ग सौंदर्य दाखवण्यासाठी आपण या स्पॉटला आलो. आता
खूप सुंदर असं नदी खूप सुंदर आहे. आता पोचलो आपण नदीवरती. म्हणजे मगाशी पार्ट वनमध्ये जो गवदेव पाहिला आपण तो खालच्या बाजूला आहे, आता आम्ही वरच्या बाजूला आलो आहे. ही आहे नदी, मस्त स्वच्छ पाणी आहे. याला याला म्हणतात रेव्याचा बांध, इथे रेवा आहे. आणि तो पुढे दिसतोय तो मगाचा स्पॉट, म्हणजे पार्ट वन मध्ये आपण जे बघितलं तो हा गाड्या उभ्या आहेत तिथे, तिथे गवळदेव चालू आहे. इथे मस्त नदी आहे, ते खोल पाणी आहे. तर आता आपण नदीकडून चाललोय पुन्हा मागे ब्राह्मणदेवच्या इथे, तिथून जाणार आपण गवळदेव जवळ. उन्हाळ्यात इथे आंघोळीचा स्पॉट आहे फेमस, मे महिन्यात ओजरमकर सगळे इकडे येऊन आंघोळ करतात. आता आपण ब्राह्मणदेवकडे जातोय आणि तिथून जाणार आहोत गवळदेवकडे. तर आता आपण गवळदेवकडे गेल्यानंतर गवळदेवची तयारी पाहू, कितपत झाली होती, जेवण कितपत रेडी झालं आहे, आणि जेवणानंतरचा कार्यक्रम पाहू. पार्ट वनमध्ये तुम्ही पाहिलात ते जेवणाची तयारी, पूजेची माहिती. हा आहे पार्ट 2. पार्ट 2 आपण पाहतोय ब्राह्मणदेव पाहिला इथे, आणि आता त्यानंतर पाहिणार जेवणानंतरचा कार्यक्रम, जेवण आणि जेवणानंतरचा कार्यक्रम. तर आता आपण चाललोय ब्राह्मणदेवकडून चाललोय पुन्हा गवळदेवकडे. हे होतं ते ठिकाण ब्राह्मणदेवचं. आता आपण गवळदेवकडे चाललोय पुन्हा. जेवण किती तयार झालं ते पाहूया. जेवलं की काय? अरे पाठवायला पडला बघ. तर आता जेवण रेडी झालं आहे, आपण पुन्हा गवळदेवकडे पोहोचलो आहे. मस्त निसर्गरम्य ठिकाणी फिरून आलो आहे आपण. ब्राह्मणदेव पाहिला आपण ओजरम पिंपळवाडी येथील. आता आपण पुन्हा जेवणाच्या ठिकाणी आलो आहे. ओजरम हे गाव म्हणजे हा हा जो गवळदेव आहे तो प्रतिकात्मक आहे तुमच्यासाठी, म्हणजे सगळ्या गावांमध्ये गवळदेव होतो तर अशाच प्रकारे तो साजरा केला जातो. आता आपण या गवळदेवजवळ आलो. ब्राह्मणदेव पाहिल्यानंतर या गवळदेव जवळ आलो आणि आता जेवण चालू झालंय. आता जेवणाची पहिली पंगत बसली. आणि हे सगळे आता जेवायला बसले. आणि हे आहे जेवण. वडे, वाटाण्याची भाजी, पापड, लोणचा पापड, डाळ भात, पंचपक्वान्न. आता आम्ही पण जेवतोय. आता जेवण चालू आहे आणि जेवण झाल्यानंतर हे जे वडे आहेत फक्त घाल फोटो काढण्यापुरतो, हे वडे आहेत ते वाघाच्या गळ्यात घालणार, म्हणजे एका माणसाला वाघ बनवणार. आता प्रदीप सावंत बनण्यात वाघ. आता वाघाने वडे गळे घातले आणि वाघ आता पळाला. याला म्हणतो वाघ पळाला. आता वाघ खूप जोरदार पळाला. आपण पण धावत जातो त्याच्या मागो मग. आणि वाघ आता पळतोय आणि तो नदीच्या पलीकडे म्हणजे सीमेच्या पलीकडे चाललाय.
आता वड्याची माळ घातलेला वाघ म्हणजे हे जे आहेत ते वाघाचं प्रतीक बनले आहेत आणि वाघ हे नदी पलीकडे म्हणजे सीमेच्या पलीकडे झालेले आहेत. सीमेच्या नदीच्या पलीकडे आहे कोळोशी गाव म्हणजे हे ओद्रम गावची हद्द संपली तर ते आता नदी पलीकडे जाणार म्हणजे इथून वाघ पिटाळला असा याचा अर्थ आहे. म्हणजे इथल्या गुरांना किंवा इथल्या गाई वासरांना वाघाचा त्रास होणार नाही तर ते आता पाण्यातून चालले आहेत पलीकडे. जातोय जातोय वाघ हळूहळू हळू जातोय नदीला पाणी भरपूर असल्यामुळे नदीच्या पलीकडे चाललाय आणि अशा प्रकारे वाघ पळाला गळ्यामध्ये वड्याची माळ घालून. पोचले तर अशा प्रकारे ओझरम पिंपळवाडी येथील गवळदेव कार्यक्रम संपन्न झाला म्हणजे आता जस वाघ पिटाळून या कार्यक्रमाची सांगता झाली. तर अशा प्रकारे कोकणात सर्व ठिकाणी गवळदेव साजरा केला जातो. लाईपाट चॅनलवरील गवळदेवाचे म्हणजे इतर गावातले म्हणजे माझ्या आरे गावामधील निरोमधील शिरगाव येथील आणि हा ओझरम असे चार गवळदेव सध्या मी वेगवेगळे एपिसोड टाकलेले आहेत ते सुद्धा पहा आणि लाईपाट चॅनलवरील इतरही सर्व व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जीवनाचा म्हणजे इथल्या मंदिरांचा पर्यटन स्थळांचा आनंद घेता येईल. आणि या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. तर आता सध्यासाठी धन्यवाद कारण हा कार्यक्रम आता म्हणजे गवळदेवचा कार्यक्रम संपला आहे. तर आपला पार्ट वन आणि पार्ट टू आहे ते दोन्ही पहा. आपला पार्ट टू आहे तर पार्ट वन पहा त्यामध्ये आपण पूजा आणि इतर सर्व तयारी दाखवली आहे जेवणाची. तर पार्ट टू पहा आणि पार्ट वनसुद्धा पहा. धन्यवाद. आणि हे वाघ पुन्हा आले नदी क्रॉस करून. तर अशा प्रकारे यांनी वाघाची उत्तम भूमिका साजरी केली. धन्यवाद.